ठाकूर सावदेकर विडी कंपनीच्या व्यवस्थापनाकडून महिला विडी कामगारांची पिळवणूक व त्रास होतीये. सदर पिळवणूक व त्रास नाहीसा करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशा मागणीचं निवेदन सहायक कामगार आयुक्तांना महाराष्ट्र कामगार सेना व नवमहाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीनं देण्यात आलंय. त्यावरून सहायक कामगार आयुक्तांनी दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी व्यवस्थापन व कामगार संघटना यांची संयुक्त बैठक बोलावली. सदर बैठकीत यापुढे महिला विडी कामगारांची कुठलीही तक्रार येऊ देणार नाही असं व्यवस्थापनांनी मान्य करून शेवटी ठाकूर सावदेकर विडी कंपनीचे व्यवस्थापक यांनी महाराष्ट्र कामगार सेना व नवमहाराष्ट्र कामगार संघटना यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कार्य करण्याचं लेखी पत्र दिलंय. हे अत्यंत चुकीचं असून कामगार संघटनेच्या हक्कावर गदा आणण्याचा आणि बदनाम करण्याचा प्रयत्न म्हणून ठाकूर सावदेकर विडी कंपनी सोलापूरचे व्यवस्थापन यांच्यावर कठोर कारवाई करा अशा मागणीचं निवेदन सहायक कामगार आयुक्तांना देण्यात आलंय. निवेदन देणाऱ्या या शिष्टमंडळामध्ये रेखा आडकी, लक्ष्मीबाई इप्पा, मीराबाई लच्छूवाले, शोभा पोला, जमुनाबाई बिरबलवाले, विठ्ठल कुराडकर, दीपक माळी, जर्गीस मुल्ला, पप्पू शेख, गुरुनाथ कोळी यांच्याबरोबर विष्णू कारंपुरी, साहेबण्णा तेगळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आलं. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र कामगार सेना व नवमहाराष्ट्र कामगार संघटना आणि कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून सहायक कामगार आयुक्तांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे. सोलापुरातील प्रमुख विडी कारखान्यापैकी ठाकूर सावदेकर विडी कंपनी, ठाकूर सावदेकर प्रायव्हेट लिमिटेड विडी कंपनी सोलापूर या कंपनीमध्ये कामगारांना वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या तऱ्हेने कच्चा मालाबाबतीत असो, वेळेच्या बाबतीत असो किंवा अचानक ब्रँच बंद करणे, ब्रँचमध्ये कुठल्याही प्रकारचं सुविधा न ठेवणे अशा अनेक समस्या या ठिकाणी निर्माण होत आहेत. याहून भयंकर म्हणजे कुठल्याही पूर्वसूचना न देता कारखाना एक दिवस बंद ठेवणे किंवा ब्रँच बदलल्यामुळं कामगारांची अवहेलना होत आहे, तिकडे ती येणं जाणं त्रास होत आहे. अनेक कामगार केवळ तक्रार केले तर आमचं बीडी कार्ड बंद होत आहे म्हणून तक्रार करत नाहीत आणि हे सगळं प्रकार बघता कुठे कारखाना बंद होईल, आमचं लेकरं बाळं कसं जगतील आहे, भीतीपोटी जगत आहे. या बाबतीमध्ये सहायक कामगार आयुक्त 3 जानेवारीला बैठक बोलवली. त्या बैठकीमध्ये त्यांनी आम्ही यापुढे कुठल्या प्रकारचा त्रास देणार नाही अशा प्रकारे मान्य केलं, चांगलं कारखाना चालू आणि आम्ही देखील तेगेळी साहेबांना तेगेळी आम्ही सर्व कामगारांना मिळून ही सोलापुरातील विडी उद्योग टिकवा, कामगार जगवा या भूमिकेने आम्ही समजोता म्हणजे समझौता केला आम्ही किंवा त्यांनी मान्यता दिली. असे असताना बैठक संपल्यानंतर मॅनेजर, व्यवस्थापक मनोरे मामा आणि दुसरा सेकंड मॅनेजर कुंभार, राजकुमार कुंभार या दोघांनी एक पत्र दिलेलं आहे की या दोन्ही युनियनने आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत, दोन्ही युनियन विडी कारखान्याला या ठिकाणी संकटात आणण्याचा प्रयत्न करत आहेत, हे सगळं नितांत खोटं नाटं सगळं देतात आणि औद्योगिक शांतता बिघडण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला बदन या ठिकाणी पत्र दिलेलं आहे. या बाबतीमध्ये सहायक कामगार आयुक्तांनी त्यांच्या स्तरावरून पूर्णपणे चौकशी करून योग्य ती कडक कारवाई त्यांच्यावर करावी अशा प्रकारची मागणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. उद्या सहायक कामगार आयुक्त आणि असिस्टंट लेबर कमिशनर या ठिकाणी येणार आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही चौकशी करू असं वचन दिलेलं आहे. पण त्यापूर्वी आमच्या दोन्ही संघटनेच्या वतीने इशारा देतो की 8 दिवसांमध्ये ठाकूर सावदेकर कंपनीच्या व्यवस्थापनावर कारवाई नाही झाली तर ठाकूर सावदेकरच्या सर्व ब्रँचेसवर उपोषणाचा मार्ग आम्ही स्वीकारणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.